कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सरदार मोमिन मेमोरियल चौदा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धा पार पडली त्यामध्ये मुलांच्या गटात पुण्याच्या प्रज्ञेश शेळकेनं तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनन्या यादव यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावलं मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आलं कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या टेनिस कोर्टवर गेल्या तीन दिवसापासून राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या प्रज्ञे शेळकेनं लौकिकाला साजेशी खेळी केली त्यानं मुंबईच्या जोहेब पटेलचा सहा एक सहा दोन अशा सेटमध्ये सहज पराभव करून विजेतेपद पटकावलं मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित नाशिकच्या अनन्या यादवनं चौथ्या मानांकित पुण्याच्या वीरा हारपुडेचा सहा चार सहा शून्य असा पराभव करून विजेतेपदाला गवशणी घातली या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना केएसएचे माणिक मंडलिक महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे शीतल भोसले राजेंद्र दळवी नंदू बामणे मेहुल केनिया यांच्या हस्ते करंडक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं